नमस्कार, मी परेश ठाकूर, प्रोडक्ट क्रमांक 19 मधून मी या इथे उभा आहे. मी गेल्या 20 वर्षापासून मी राजकारणाशी मी संबंधित आहे. 2001 साली मी राजकारणामध्ये मी सक्रिय रीतीने मी आलोच, पण 1996 साली म्हणजे ज्यावेळेला मी SYBSC मध्ये होतो तेव्हापासूनच आम्ही यंग तरंग नावाचा एक संस्था, आमचा युवकांचा आम्ही ग्रुप आम्ही स्थापन केलेला होता, त्याचा मी अध्यक्ष होतो. आणि त्याच्याचबरोबर त्याच वर्षी मी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये मी शिकायला होतो, इथल्या पनवेलच्या महाविद्यालयामध्ये. तिथे आम्ही युनायटेड स्टुडंट फेडरेशन ही संघटनासुद्धा आम्ही स्थापन केलेली होती. आणि ह्या संघटनेच्याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न, मग सांगतात त्यावेळेला बसच्या बाबतीमध्ये प्रश्न होते, किंवा त्याच वेळेला सांगतात इथे विद्यार्थ्यांना सांगतात इथे सोयीसुविधा ह्या उपलब्ध नव्हत्या, तर त्यावेळेला आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यश सुद्धा आम्हाला भेटलं. आणि त्याच्याचबरोबर यंग तरंग ह्या सोशल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला दांडियारास कार्यक्रम, त्याच्याचबरोबर फॅशन शो हे कार्यक्रम सुद्धा आम्ही केलेले होते. नंतरच्या काळामध्ये 1998 साली ज्यावेळेला माझे वडील हे येथे उभे राहिले, खासदारकीसाठी उभे राहिले, त्यावेळेला आम्ही आमच्या युवकांचा पूर्ण आमची फळी ही आम्ही येथे उभी करून माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी हे निवडून यावेत ह्यासाठी आम्ही अतिशय जोरदार असे प्रयत्न केले. आणि त्याबद्दल आम्हाला नेहमीच आम्हाला त्यांच्याकडून शाबासकी सुद्धा आम्हाला मिळाली. नंतरच्या काळामध्ये 99 साली सुद्धा पुन्हा एकदा ते खासदारकीसाठी उभे राहिले आणि ते निवडून आले, तेव्हा सुद्धा आम्ही अतिशय जोमदारपणे असा प्रयत्न केला. आणि आम्हाला नक्की सांगता तरुणांमध्ये आम्हाला त्या इथे स्वतःचा इथे सांगता रामशेठ ठाकूर यांचं कार्य पोचवणं आणि त्याच्याचबरोबर पक्षाचं कार्य पोचवणं ह्यासाठी याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश प्राप्त झालं. कारण त्यावेळेला आम्ही ज्या शेतकरी बांधव पक्षामध्ये होतो, शेतकरी बांधव पक्षाबद्दलची प्रतिमा ही एक गावगुंडाची आणि त्याच्याचबरोबर मागासलेपणाची अशी एक प्रतिमा होती. आणि ही प्रतिमा इथं तरुणांची वळी उभी करून आणि एक रामशेठ ठाकूर साहेबांसारखा एक असा पुरोगामी चेहरा आणि एक विकासाचा विकासाचा चेहरा असलेला असा आम्ही संत चेहरा इथे पनवेलच्या जनतापर्यंत आणू शकलो. आणि त्याच्यामुळेच या इथे शेतकरी कामगार पक्ष हा पनवेलमध्ये चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये उभा राहू शकला. 2001 साली मग आम्ही विद्यार्थी सेवा संस्था आम्ही स्थापन केली. 2001 सालच्या विद्यार्थी सेवा संस्थेच्या स्थापनेपासून मी सक्रिय राजकारणामध्ये मी आलो. आणि त्याच वेळेला इथे सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आम्ही विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम आम्ही घेत होतो. ह्या विद्यार्थी संघ सेवा संस्थेद्वारे आम्ही अनेक उद्देश आम्ही ठेवले होते की विद्यार्थ्यांना स्वतःला प्रेझेंटेबल होता येणं आवश्यक आहे, त्याची एक वैचारिक पातळी आहे ही चांगली होणं आवश्यक आहे. त्याच्याचबरोबर हा युवक आहे हा क्रीडा क्षेत्राकडे हा समजा तिथे आकर्षित व्हावा आणि त्याद्वारे त्यांनी स्वतःची स्वतःच्या शरीरावरती त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांनी नेहमी सांगता या इथे सुदृढ असं सांगता शरीर त्याचं असावं यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या असं क्रीडा स्पर्धा आम्ही ठेवल्या. मग त्या बॅडमिंटन स्पर्धा असतील किंवा खो खोच्या स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धा ठेवल्या. त्याच्याचबरोबर आम्ही वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे आम्ही कार्यक्रम केले. त्याच्याचबरोबर वही वाटपाचे कार्यक्रम असतील, पुस्तक वाटपाचे कार्यक्रम असतील, लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळकांचं कार्य हे लोकांपर्यंत या तरुणांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम केले. आणि त्याच बरोबरीने आम्ही त्याचबरोबर इथं समजा विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मग विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये अतिशय जास्त त्रास हा तिथं कॉलेजतर्फे दिला जायचा. त्यावेळेला आम्ही KTची आंदोलनं असतील किंवा त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामध्ये चांगल्या चांगल्या सुविधा भेटाव्यात ह्यासाठी आम्ही प्रयत्न इथे केले, जे आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला यश सुद्धा लाभलं. मग ते MGM कॉलेज असेल किंवा पेनचा कॉलेज असेल किंवा आणखीन मुंबईमध्ये त्यावेळेला आम्ही इथे एअरपोर्ट कॉलेज होता, त्याच्याच बरोबर डहाणूकर कॉलेज होता, उरणमधले कॉलेजेस होते, या इथं सुद्धा आम्ही तिथे आंदोलन केली आणि आम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला यश लाभलं. विद्यार्थी हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याच्यानंतरच्या काळात ज्या वेळेला आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांच्या बरोबर आम्ही काम करत होतो त्यावेळेला आणि ज्या वेळेला आमदार प्रशांत ठाकूर हे पूर्ण राजकारणामध्ये आले त्यावेळेला आम्हाला युवकांवरती आम्हाला जास्तीत जास्त जबाबदाऱ्या ते देत गेले आणि त्याचा फायदा
हा आम्हाला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आम्हाला होत गेला. शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना हा आम्हाला नेहमी जाणून यायचं की एक निगेटिव्हिटी ही बघितली जाते, निगेटिव्हिटीनी सांगता लोकांकडे बघण्याचा प्रयत्न आहे, हे बरोबर आहे का चूक आहे, हा युवकांमध्ये आम्हाला नेहमीच चर्चेचा विषय असायचा की हे योग्य आहे का. आणि नंतर नंतर मग ज्या वेळेला आम्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि रामचंद्र ठाकूर यांच्या बरोबरीने जास्तीत जास्त जवळ राहून काम करायला लागलो त्यावेळेला आमची दृष्टी ही चांगली संध होत गेली, ती सकारात्मक दृष्टी अशी होत गेली आणि त्याचा फायदा हा आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये, जनतेच्या समस्या जाणून घेण्यामध्ये आणि जनतेच्या विकास हा कशामध्ये आहे हे आम्हाला कळत गेलं. आधी तर फक्त साधारणतः कसं होतं की आम्हाला असं वाटायचं की रोजगार हीच महत्वाची समस्या आहे किंवा या इथं समजा तरुणांना कामधंदा मिळावा एवढीच फक्त एक समस्या आहे. जेव्हा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बरोबरीने आम्ही काम करायला लागलो तेव्हा सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकासाची आवश्यकता म्हणजेच काय की कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ह्या सर्व गोष्टीमध्ये जर तरुणाचा विकास झालेला असेल तर त्याचा तर समजा तो चांगल्या रीतीने ह्या जगाला समोर जाऊ शकतो आणि ह्या समाजाचा तो समजा समाजामध्ये राहून तो स्वतःचा आणि त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबियांचा आणि त्याच्या इतर समजा त्याच्या आजूबाजूला असेल समाजाचा सुद्धा तो चांगल्या प्रकारे तो विकास करू शकतो हे आम्हाला त्या प्रेरणा पटत गेलं आणि ते कशा प्रकारे काम करावं हे आम्हाला हा आदर्श आम्हाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आम्हाला लाभला. आणि अशा पद्धतीने मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जास्तीत जास्त मी परिपक्व मी होत गेलेलो आहे आणि आज या इथे जेव्हा निवडणूक आलेली आहे या पनवेल महानगरपालिका निवडणूक त्यासाठी आज मी आपल्या समोर या इथे प्रभाग क्रमांक 19 अ मधून मी इथे उभा आहे. ह्या मधल्या काळामध्ये मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी पनवेल शाखेचा मी उपाध्यक्ष होत आहे. आणखीन त्याच्याच बरोबर मी विविध पद सुद्धा भूषवलेली आहेत म्हणजेच मी खो खो मध्ये केलेलं कार्य आणि त्याच्यामुळेच आज मी रायगड जिल्हा खो खो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुद्धा माझी निवड झाली. त्याच्याच बरोबर मी बेसबॉलच्या महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मी कार्याध्यक्षपदी सुद्धा होतो. आणखीन त्याच्याच बरोबर मी रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरती सुद्धा मी आज मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहे. रामशेठ ठाकूर साहेब हे कधीही बाबा हा माझा आहे याला पद द्या, हा माझा मुलगा आहे, हा माझा नातेवाईक आहे, हा माझा कार्यकर्ता आहे, यालाच भेटायला पाहिजे अशा प्रकारे ते कधीच नसतात. त्याच्यामुळे आज जेव्हा त्यांनी मला या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ह्या पदी मला त्यांनी मला तिथं नेमलं आणि माझ्यावरती त्यांनी विश्वास त्यांनी दाखवला आणि आज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मग त्या माध्यमातून मी इथं विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले. बॅडमिंटन महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा आम्ही आयोजित केली, त्याच्याच बरोबर महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धा आम्ही आयोजित केली, त्याच्याच बरोबर आणखीन इतर सुद्धा अनेक असे आम्ही कार्यक्रम मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आणि त्याच्याच बरोबर इतर ठिकाणी सुद्धा आम्ही करत असतो. ज्या वेळेला या इथे पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांनी इथे क्रीडा संकुल इथे पनवेल मध्ये येणार, तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येणार म्हणून सांगितलं, खरोखर मला आनंद झालेला होता की पनवेल शहराला अशा एका शासकीय क्रीडा संकुलाची आवश्यकता आहे. कारण आज पनवेलमध्ये क्रीडा संकुल आहे परंतु तो क्रीडा संकुल हा एक मंगल कार्यालय होऊन गेलेला आहे. त्या इथं कोणतं कोणालाही सांगता इथं स्पोर्ट्स खेळायचं असेल तर पहिलं त्यांना हे चेक करायला लागतं की ते बाबा आज काय लग्न कार्यक्रम आहेत का, आज हा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी क्रीडा संकुल त्यांनी घेतलं आणि चक्क दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे अशा सुद्धा पद्धती आहेत. म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धती काय आहेत, स्वतःच्या क्रीडा संकुलामध्ये त्यांनी इथे शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. आज आपल्याला मुळात सांगता हे माहिती असायला हवं की ज्यावेळेला शिक्षण संस्था ही उभी केली जाते तेव्हा स्वतंत्र इमारत असावी आणि त्याच्या आधी स्वतंत्र अशा सुविधा असाव्यात. परंतु ह्या इथं अशा प्रकारे क्रीडा संकुलाचा गैरवापर होत असताना पनवेलकरांना नाराजी होती आणि पनवेलकरांना वाटत होतं की इथे क्रीडा संकुलाची इथे निर्मिती व्हावी. आमदार प्रशांत ठाकूरांनी ज्यावेळेला याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेला सांगता आम्हाला खरोखर आनंद वाटला. आणि मग सांगता जे पीडब्ल्यू डिपार्टमेंट होता त्याच्याबरोबर स्पोर्ट्स असोसिएशन जी सांगता जी जिल्ह्याची आहे तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये राहून आणि त्याच्याच बरोबर पीडब्ल्यूडीच्या संपर्कामध्ये राहून हे बांधकाम हे दर्जेदार व्हावं, हे बांधकाम हे लवकरात लवकर व्हावं ह्यासाठी आम्ही या इथं प्रयत्न केले आणि आज हा क्रीडा संकुल हा उभा राहिलेला आहे. आज आपण जे जाऊन बघाल तर मुंबईमधल्या कुठल्याही खासगी क्रीडा संकुलाला लाजेल अशा क्वालिटीचं काम
हे ते ऐकू झालेलं आहे आणि त्याबद्दल खरोखरच मी मोरे साहेब आणि कांबळे साहेब जे पीडब्ल्यूडीचे आहेत त्यांना मी त्यांचा मी इथं आभार मी व्यक्त करेन. आज हे क्रीडा संकुल उभं राहिलेलं आहे हा एकच क्रीडा संकुल आहे ज्यावेळेला आता महानगरपालिका आपली होत आहे निवडून आल्यानंतर मग ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं त्यांचं त्या इथं सत्ता येईल अशा प्रकारची क्रीडा संकुलं आम्हाला मग खारघर आहे कामोटे आहे कळंबोली आहे रोडपाली आहे त्याच्याच बरोबर नवीन पनवेल आहे खांदा कॉलनी आहे अशा सर्व ठिकाणी आम्हाला अशा प्रकारची क्रीडा संकुलं उभी करायची आहेत. कारण ज्यावेळेला एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे खासगी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहतं त्यावेळेला त्यांचा बांधकामाचा खर्च ह्याच्यामुळे नक्कीच सांगा तिथल्या फीज ज्या जास्त असतात किंवा जर त्याने दुर्लक्ष केलं तर मग नक्कीच सांगता तेथील क्रीडा क्षेत्र आहे हे संकटांमध्ये येऊ शकतो. त्याच्या ऐवजी जर अशा प्रकारचं एखादं क्रीडा अशी क्रीडा संकुलं ही शासकीय माध्यमातून बांधली गेली आणि जर ती एनजीओकडे जर ती चालवायला दिली सक्षम एनजीओ जर तिथे पुढे आले आणि ते सांभाळायला त्यांनी सांभाळायची जर त्यांनी दर्शवली तर नक्कीच पनवेल महानगरपालिकेचं बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल त्याचबरोबर फुटबॉल असेल आणखीन तिथं बास्केटबॉल असेल बुद्धिबळ असेल ज्युडो कुस्ती अशा प्रकारचे सर्व क्रीडा आहेत त्यांना स्वतःचा एक सांता केंद्र त्यांना लाभेल जिथं कुठल्याही लग्नाचा किंवा कुठल्या मेळाव्याचा आणि कुठल्या राजकीय कार्यक्रमांचा अडथळा नसेल पूर्ण वेळ हे फक्त सांगा क्रीडा क्षेत्रासाठी हा क्रीडा संकुल हा कार्यरत राहील. अशा प्रकारचे आम्हाला 7 क्रीडा संकुल आम्हाला ह्या पनवेलमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्हाला उभे करायचे आहेत. त्याच्याच बरोबर आपण बघाल की ज्यावेळेला एक नाट्यगृह म्हणजेच काय तर ते एक सध्या ऑडिटोरियम हे सध्या आपल्याकडे जेव्हा उभं राहतं ह्या ऑडिटोरियमच्या म्हणजेच नाट्यगृहाच्या माध्यमातून मग त्या विभागामध्ये मग कला असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ह्या तिथे चालतात. मग सध्या कुठल्या सोसायटीला त्यांचा कार्यक्रम करायचा आहे किंवा कुठल्या सामाजिक संस्थेला त्या इथे चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे कार्यक्रम ठेवायचे असतील तर ते ठेवू शकतात किंवा एखाद्या शाळेला त्यांना सांगता एक सांगता दर्जेदार असा जरा त्यांच्या शाळेचा कार्यक्रम करायचा असेल ते तिथे ठेवू शकतात. आम्ही स्वतः या नाट्य पनवेलच्या नाट्यगृहामध्ये इथं दिवाळीची पहाट असेल किंवा गीत रामायण असेल असे चांगले कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. त्याच्याच बरोबर माननीय अविनाश धर्माधिकारी यांचा सुद्धा आम्ही इथं करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे आणखीन असे बरेच कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेले आहेत. तर असे नाट्यगृह हे नाट्यगृह या नाट्यगृहांच्यामुळे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि कला ह्याच्या चळवळी या उभे राहू शकतात. म्हणूनच आता अशा प्रकारचे नाट्यगृह हे खारघर कामोठे कळंबोली पनवेल पनवेलमध्ये आहेच मुळामध्ये तर नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे सुद्धा अशा प्रकारचे नाट्यगृह असे उभे राहतील ह्यासाठी आम्ही आता इथे प्रयत्न करणार आहोत. त्याच्याच बरोबर आणखीन सांगता या इथे आपण बघत आहात की आंबेडकर भवन आंबेडकर भवन पनवेलचा आहे पनवेलचा आंबेडकर भवन मध्ये रात्री तुम्ही 11 आणि 12 वाजता जाऊन बघा तेथे तरुण वर्ग आहे हा तिकडे जाऊन अभ्यास करत असतो आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त सांगतो त्याचा शैक्षणिक अभ्यास नाही तर स्वतःच्या ज्ञानामध्ये सुद्धा तेथील लायब्ररीचा उपयोग करून स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालत असतो. अशा प्रकारे जर आंबेडकर भवन हे जर सांगता आपल्या पूर्ण महानगरपालिकेमध्ये उभे राहिले तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अतिशय डिटेलमध्ये विस्तारित स्वरूपामध्ये लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि त्याच्याबरोबर विद्यार्थी वर्गाला एक हक्काचं असं ठिकाण मिळू शकेल जिथे मग सांगता एक चांगल्या प्रकारचे सांगता दर्जेदार असे शिक्षक घेऊन त्यांना सांगता त्या इथं त्यांच्या त्यांना धनार्जन सांगता ते करू शकतील आणि त्याच्याबरोबर हे मुलं आहेत हे स्वतः इतर सुद्धा जागतिक ज्ञान आहे या ज्ञानाचा सुद्धा वापर करून घेऊ शकतील. असे आंबेडकर भवन हे सर्व पनवेल महानगरपालिकेमध्ये आणखी 6 ठिकाणी व्हावेत ह्यासाठी सुद्धा आम्ही इथे आम्ही याच्या पुढे प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्याच बरोबर मग आज कॉन्क्रीट रस्ते आज पनवेलमध्ये ज्या दर्जेदार पद्धतीचे झालेले आहेत असे कॉन्क्रीट रस्ते हे पूर्ण महानगरपालिकेमध्ये व्हावेत कारण आज पनवेल महानगरपालिकेमध्ये सिडकोने रस्ते बांधून दिले पण कॉन्क्रीटचे रस्ते नाहीयेत त्याच्यामुळे जेव्हा बघा तेव्हा सांगा इथं खोदलेले आहेत लगेच मुळे रस्ते बांधले की खोदायला सुरुवात. आज तुम्ही बघाल की पनवेलमध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते तयार झालेले आहेत तिथे डगची व्यवस्था आहे त्याच्यामुळे आता ते रस्ते खोदले जाणार नाहीये तर तिथे ज्या वेळेला कुठली वायर कुठली सांगा केबल टाकली जाणार असेल किंवा पाण्याची लाईन टाकली जाणार असेल तर ते डक मधून ती जाईल त्याच्यासाठी रस्ते खोदायची आवश्यकता पडणार नाहीये. त्यासाठी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते हे पनवेलमध्ये सगळीकडे व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत. आता हे झालं आपल्या बेसिक आपल्या गरजा पण ह्या गरजांवरती आपल्याला थांबणं
हे सांगता येतं पूर्ण नाहीये, पुरेसं नाहीये. आज पनवेलला पाण्याची आवश्यकता आहे, पाणी हा आज पनवेलला कमी पडत आहे आणि त्याच्यामुळे या इथे पनवेलला या इथे कोंढाणा धरणासारखं एक साधं धरण हे आपल्याला भेटावं. त्याच्याच बरोबर आणखीन या इथे अमृतकुंभ योजना जी आपल्याला 50 करोडची अमृतकुंभ योजना ही आपल्याला इथे मंजूर झालेली आहे. ह्या अमृतकुंभ योजनेच्या बरोबरच आणखीन इतर सुद्धा फंड हे इथे येणं हे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे पनवेलची तहान फक्त पनवेल शहराची नाही तर पनवेल महानगरपालिकेची तहान ही 2030 पर्यंतची सांगता असेल गरज आहे ती पूर्ण व्हावी याच्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. आज या इथे वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याची सांगता आपल्याला आवश्यकता आहे, कारण नाहीतर मग आपल्याला फक्त एमजीपी आणि पनवेल महानगरपालिकेच्या पाण्यावरतीच आपल्याला आणि एमआयडीसीच्या पाण्यावरती आपल्याला विसंबून राहायला लागणार. त्याच्याऐवजी आपल्याला रेन हार्वेस्टिंग प्लांट हे आपल्याला प्रत्येक सोसायटीमध्ये व्हावेत ह्यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत आणि जास्तीत जास्त जनजागृती करणार आहोत. त्याच्याच बरोबर आपल्या इथं हे एसटीपी प्लांट आहेत, एसटीपी प्लांट हे सांगतं जास्तीत जास्त सांगतं होऊन हे पाणी ह्या सांगतं ह्या सांगतं सोसायट्यांमध्ये मग सांगतं मग तिथं गार्डन असेल किंवा अशा गोष्टी जिथे सांगतं रेन हे एसटीपी प्लांटचं पाणी हे वापरलं जाईल असे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही एनजीओ मग ते रोटरी क्लब असतील, लायन्स क्लब असतील, आणखीन समजा त्याच्याबरोबर आमच्या टेक सांगितलं मंडळ असेल, आणखीन इतर अनेक सामाजिक विकास सामाजिक मंडळ आहेत यांच्या मदतीने हा एसटीपीचं पाणी आहे हा जास्तीत जास्त त्याचा वापर व्हावा आणि रेन हॉस्टिंग वॉटर हे सांगता याचे सुद्धा सांगता प्रत्येक सोसायटीमध्ये याचा वापर केला जावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न इथे करणार आहोत. ह्याद्वारे पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही इथे सांगता आम्ही प्रयत्न करत आहोत. मुळातच आपण बघा की आज गाडेश्वर धरण गाडेश्वर धरणावरून इथं पनवेलमध्ये येतात पाणी येताना भरपूर ठिकाणी त्याची गळती होते आणि ही गळती थांबावी याच्यासाठी पाईपलाईन बदलणं आणि त्याच्याबरोबर इतर अनेक सगळं फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ही गळती होते ही गळती 0% यावी ह्यासाठी आम्ही इथे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याच्याबरोबर कोंढाणा डॅम आणि आहे तो गाडेश्वर धरणाच्या बरोबरच तिथं चेक डॅम्स उभे राहावेत ह्यासाठी आज आम्ही सांगतो इथं आमदार प्रशांत ठाकूर हे जबरदस्त अशी इथं प्रयत्न करत आहेत. ह्याच्यामुळेच आपल्याला सांगतात त्याचा फायदा होणार आहे. जलशिवार सारख्या योजना ह्या डॅमच्या परिसरामध्ये आल्या तर मग डॅमची साठवण्याची क्षमता आहे ही आणखीन वाढणार आहेच आणि त्याच्याच बरोबर बाकीच्या परिसरातील पाणी आहे त्यांना सुद्धा पाणी उपलब्ध झाल्यामुळे नक्कीच सांगता पाण्याची गळती ही सांगता त्या परिसरामध्ये सुद्धा बंद होणार आहे. ह्यासाठी आम्ही सांगता इथे जोरदार असे आम्ही प्रयत्न करतोय ज्यामुळे पाण्याचा प्रश्न हा सांगता सुटेल आणि इथं सातही दिवस आणि 24 तास हे पाणी लोकांपर्यंत पोहोचू शकेल याच्यासाठी आम्ही इथे सांगता आम्ही जोमदार असे प्रयत्न करत आहोत. ह्याच्याच बरोबर आपण बघाल की आज पनवेलला कचरा घनकचरा व्यवस्थापन याचा सुद्धा अतिशय महत्वाचा असा या इथे प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही मग सांगतो ओला कचरा सुका कचरा आणि धोकादायक कचरा या तिन्हींचं वर्गीकरण व्हावं आणि त्याचं सांगता त्याचा तो कचरा आहे तो चांगल्या प्रकारे सांगता त्याचं जे कचरा गोळा करण्याची सिस्टीम आहे ही आणखी सांगता मजबूत करून मग सांगता हा कचरा आहे याचं वर्गीकरण जर केलं तर मग आपल्याला त्याच्यापासून वीज निर्मिती करता येणार आहे आणि ह्या वीज निर्मितीद्वारे पूर्ण पनवेल मधले स्ट्रीट लाईट्स आहेत स्ट्रीट लाईटची सांगता जे जो काही सांगता खर्च आहे विजेचा खर्च आहे तो पूर्णपणे सांगता आपला त्याच्यामध्ये बचत होईल आणि ह्यासाठी आपल्याला ही सिस्टीम आपल्याला राबवणं आवश्यक आहे. ही आम्ही नक्की राबवणारच कारण आमदार प्रशांत ठाकूर यांचं नेतृत्व हे अतिशय जबरदस्त आहे खमकं आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये आम्हाला यश लाभेलच हा आम्हाला भरोसा आहे. याच्याच बरोबर आम्हाला पनवेलमध्ये पर्यटनासाठी सुद्धा आम्हाला या इथं आम्ही जोरदार असे आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. मग तो वडाळे तलाव असेल एवढा मोठा असा सांगतो वडाळे तलाव त्याचा विकास करणं त्याच्याचबरोबर कृष्णा तलाव आहे इस्रायल तलाव आहे त्याच्याचबरोबर इतर सुद्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेले तलाव याचा सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर विकास केला तर नक्कीच सांगतो या इथे या जनतेला त्याचा उपयोग होणार आहे आणि त्याच्याबरोबर पांडवगडासारखा एक जबरदस्त असा धबधबा आपल्या इथे उपलब्ध आहे तो सुरक्षित करणं आणि तो जास्तीत जास्त काळ वाहता ठेवणं ह्यासाठी सुद्धा आमच्याकडे या इथं प्लॅन्स तयार आहेत ते आम्ही राबवणार आहोत आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश भेटेल याचा आम्हाला नक्कीच आम्हाला भरोसा आहे. याच्या बरोबरच
या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रायगड किल्ला मध्ये सुद्धा जायला एकन राज्याभिषेक असेल किंवा पुण्यतिथी असेल, आणखी सारे इतर सुद्धा निमित्त आहेत, याच्या सुद्धा आम्ही बसेस बसेसची व्यवस्था आम्ही करणार आहोत, जेणेकरून या इथे पनवेल मध्ये जनतेला फक्त पनवेल मध्ये नाही तर इतर ठिकाणी सुद्धा तेथे पर्यटन जाताना यातील ऐतिहासिक जे ठेवे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा जास्तीत जास्त जागृती व्हावी यासाठी आमचा इथे प्रयत्न असणार आहे. याचबरोबर आम्ही इथे सध्या जे सर्व उद्यान आहेत हे उद्यान सुद्धा आम्ही सक्षम करणार आहोत. हे उद्यान सक्षम का करायला पाहिजेत, कारण आज काय झालेलं आहे की आपला तरुण आहे हा एकदा त्याचं शाळा आणि कॉलेज झालं की त्याच्यानंतर तो क्रीडेकडे सुद्धा तो क्रीडा स्पर्धांकडे म्हणजे स्वतःच्या शरीराकडे तो लक्ष देत नाहीये, आणि त्याच्यामुळेच आपण आज बघतोय की कोलेस्ट्रॉल सध्या जास्त होणं आणि त्याची परिणिती मग सध्या अटॅक येणं किंवा सध्या तब्येत खराब होणं डायलिसिस ह्याची गरज तरुणांना सुद्धा गरज पडत आहे. तर त्यासाठी सध्या आम्ही या इथे हे क्रीडा संकुल आम्ही डेव्हलप करणार आहोतच, पण त्याच्या बरोबरच हे सर्व पनवेल मधली उद्यानं आहेत ही उद्यानं आहेत ती डेव्हलप करणार आहोत, आणि तिथं ऑक्सिजन क्लब आम्ही तिथं सांगतो तयार करणार आहोत, ज्याच्यामुळे हा तरुण आहे हा तरुण ज्या वेळेला तो कामधंद्यावरती गेलेला नाहीये जेव्हा जेव्हा त्याच्याकडे मोकळा वेळ आहे त्यांनी अशा उद्यानांमध्ये यावं आणि त्या उद्यानांमध्ये त्यांनी रमावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी जी पनवेल मधली प्रमुख उद्यानं असतील ह्या प्रमुख उद्यानांमध्ये म्हणजे पनवेलचे आपण बघितले तर 7 विभाग होतात, म्हणजे ग्रामीण विभाग आणि त्याच्यानंतर खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल, खारघर हे टोटल 7 विभाग होतात. या 7 विभागांमध्ये जे प्रमुख उद्यानं आहेत सर्व प्रमुख उद्यानांमध्ये आम्ही फ्री वायफाय सुविधा आम्ही देणार आहोत, ज्याच्यामुळे हे तरुण आहेत हे वायफायच्या निमित्ताने किंवा आणखीन इतर निमित्ताने हे उद्यानांमध्ये जाऊ शकतील आणि स्वतःच्या सध्या शारीरिक कसरत शरीराकडे लक्ष देऊन शारीरिक कसरती करण्याकडे ते उद्युक्त होऊ शकतील ह्यासाठी हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि ह्याच्याच बरोबर आणखी सांगता इतर सांगता आज तुम्ही बघत असाल की प्रशासकीय भवन असेल किंवा आणखी त्याच्याच बरोबर या इथे कोर्ट आहे, कोर्ट आज कम्प्लीट सुद्धा झालेलं आहे, चालू सुद्धा झालेलं आहे, अशा प्रकारची विकास कामं आम्ही केलेली आहेत, पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत. आज आम्ही इथे माझं शहर माझा अजेंडा हे जे सांगता जो हा जो आम्ही इथे सांगता आम्ही राबवला त्याच्या माध्यमातून आम्हाला अनेक सूचना आलेल्या आहेत. इथं फक्त काय तक्रारी आलेल्या नाहीयेत तर नवीन नवीन सूचना आलेल्या आहेत. या सर्व सूचना आणि त्यांनी केलेल्या तक्रारी याचा अभ्यास करून आणि आज एक सांगता एक चांगला असा आम्ही जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून फक्त पुढे 5 वर्षाचा नाही तर 2030 पर्यंतचा सांगता कशा प्रकारे पनवेल असेल, कारण पुढच्या काळामध्ये या इथे एअरपोर्ट येत आहे, एअरपोर्टच्या माध्यमातून इथे पनवेल शहराचा विकास होणार आहे, त्याच्याचबरोबर MTHL म्हणजे सांगता इथे हा जो सांगता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा एक मोठा एक सांगता इथं ब्रिज येत आहे, त्याच्यामुळे सुद्धा दक्षिण मुंबईशी आज सांगता आपला पनवेल आहे हा थेट जोडला जाणार आहे, कारण पुढील काळामध्ये पनवेलच्या हद्दी आहेत ह्या उलवा आणि पुष्पक नोड पर्यंत सुद्धा जाणार आहेत. पनवेलचा जो वेगाने विकास होणार त्याच्यामुळे या इथं अनेक व्यावसायिक केंद्र येथे येणार आहेत. त्याच्याचबरोबर खारघर मध्ये इथे BKC पेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये असा एक सध्या कमर्शियल इथं झोन येत आहे. आज आपण बघाल की खारघर, कामोठे आणि कळंबोली हे क्षेत्र आहेत हे आज सॅटेलाइट सिटी झालेले आहेत, हे रोजगारासाठी बाहेर जातात आणि फक्त रात्रीच्या वेळेला घरी येतात, त्यांना येथेच रोजगार उपलब्ध होऊ शकेल, येथेच त्यांना कामाच्या व्यवसायाच्या त्यांना संधी उपलब्ध होऊ शकतील. ह्यासाठी आम्ही या इथे जाणता हे मोठे मोठे व्यावसायिक केंद्र सुद्धा उपलब्ध इथे निर्माण व्हावेत ह्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत. आणि हे प्रयत्न हे आम्ही काय या प्रयत्नांमध्ये येऊ शकतो एवढ्या सगळ्या प्रयत्नांसाठी इथे प्रचंड मोठ्या प्रकारच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी आणि त्याच्याचबरोबर एक पॉलिटिकल विल पॉवर ही सुद्धा आवश्यक आहे, कारण ज्या वेळेला आपण एखादा प्रोजेक्ट आणतो त्यावेळेला सांगतो या इथं आपल्या इथं अशा प्रकारचा पक्ष आहे जो फक्त विरोधावरती मोठा झालेला आहे, यांनी कोणत्याही प्रकारचा मोठा पक्ष आणला नाही, कोणत्या मोठा प्रकल्प आणला नाही, फक्त मोर्चे काढा आणि इथं मारामाऱ्या करायला लावा आणि मोठे व्हा. म्हणजे काय आहे की कार्यकर्ते पोलिशन मध्ये गुंतले गेले आणि मग सांगता पोलिशन मध्ये गुंतल्या गेल्यानंतर मग त्यांना त्यांच्या बरोबर त्यांच्या साहेबांच्या बरोबरच राहायचं आहे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांच्या बरोबरच राहायचं आहे, म्हणूनच सांगता हे फक्त सांगता हे मोठे आतापर्यंत होत गेले. जोपर्यंत येथे पनवेलच्या क्षेत्रावरती पनवेलच्या क्षेत्रावर
क्षितिजावरती रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब यांचा उदय होत नाही तोपर्यंत यांचं राजकारण यशस्वी झालं. परंतु आज मात्र ते यशस्वी होत नाहीये का लोकांना सुद्धा पटलेलं आहे की येथे जर पनवेलचा विकास करायचा असेल जर एवढे मोठे मोठे समजा इथे प्रकल्प येत आहेत पनवेल आज महानगरपालिका झालेली आहे या इथे जनतेचा मोठ्या प्रमाणात लोंढा आता पुन्हा भारतातून येणार आहे आणि अशा वेळेला या इथे जर समजा पनवेलचं सुनियोजित समजा असं शहर हे जर केलं गेलं नाही जर या इथे मोठ्या प्रमाणात जर फंड येऊ शकले नाही तर पनवेलचा हा बट्ट्याबळ होऊ शकेल आणि या इथे समजा अनेक समस्यांचा मार्गदर्शक पण होऊ शकेल. त्याच्याऐवजी जर पनवेलचा विकास करायचा असेल आपल्याला जर समजा या इथे पॉलिटिकल विल पॉवरच्या द्वारे या इथे पनवेलच्या समस्या सोडवायच्या असतील त्याच्याचबरोबर या इथे मोठे प्रकल्प आणायचे असतील तर निधींची आवश्यकता आहे आणि त्यासाठी इथे भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं हे आवश्यक आहे. जर आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे मुख्यमंत्री महोदय हे आज पसंतरायांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि त्याच्याचबरोबर या इथं सुधीर मुनगंटीवार असतील किंवा त्याच्याचबरोबर आणखी सांगता इतर गिरीट बापट साहेब असतील आणखी सांगता इतर सांगता सर्व मंत्री महोदय वर्ग आहे हा आज खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. म्हणूनच आज कोर्टाच्या सारखी कामं असतील किंवा आंबेडकर भवन असेल किंवा आणखी सांगता इथं मुलींचं सांगता अल्पसंख्याक वसतिगृह हे उभं राहिलेलं आहे. कॉन्क्रीटची कॉन्क्रिटीकरणाची ही सगळे इथे जी कामं आहेत एमएमआरडीच्या माध्यमातून ती पूर्ण होत आलेली आहेत आणि निवडणुकीच्या दिवशीपर्यंत ती पूर्ण झालेली पण असतील. एवढे सगळे निधी हे कोणामुळे येऊ शकले एवढे सगळे निधी हे आमदार प्रशांत ठाकूर यांचं जे सातत्य आहे त्यांच्यामध्ये जी असलेली चिकाटी ह्याच्यामुळे येऊ शकलेलं आहे. आता मगाशीच मी डॉक्टर घोडके यांना मी भेटायला गेलेलो होतो त्यांनी सुद्धा इथे सांगितलं की प्रशांत ह्याच्यामध्ये असलेली चिकाटी त्याच्यामध्ये असलेली जिद्द त्याच्यामुळेच या इथे साधारणतः पनवेलचा विकास होतोय. तर सर्वांचं असं म्हणणं आहे ही चिकाटी ही जिद्द एक त्यांच्याकडे असलेलं विजन ह्याच्यामुळेच पनवेलचा विकास होतोय आणि जर साधा इथं भारतीय जनता पार्टी ही पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती आली तर हे हा जो विजयाचा रथ आहे हा अशाच प्रकारे सांगा तो घोडदळ करत राहील आणि पनवेल शहर हे नक्कीच सांगा पुढच्या एक सांगा फक्त 5 वर्षांमध्येच आपण बघाल की किती मोठ्या स्वरूपामध्ये सांगा ते मोठं राहिलं असेल. आज ते पूर्ण देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत 170 नंबरला आहे. लवकरच त्याची कशी प्रगती होईल हे आपल्या सुद्धा बघायला भेटेल. ही प्रगती कोणामुळे होऊ शकेल ही प्रगती ही आमदार प्रशांत ठाकूरांमुळे होऊ शकेल. ही प्रगती कोणामुळे होऊ शकेल ही प्रगती हे देवेंद्र फडणवीसांच्या सारख्या एक सांगता विजनरी अशा नेतृत्व होऊ शकेल. ही प्रगती कोणामुळे होऊ शकेल ही प्रगती नरेंद्र मोदींच्या सारखं एक जागतिक नेतृत्वामुळेच ही प्रगती होऊ शकेल आणि ही प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही निवडून येणं आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज तुम्ही बघाल तर पनवेल शहराचा अतिशय मोठा असा भाग याच्यामध्ये येतो. या इथं बहुतेक विकास कामं ही झालेली आहेत. या इथं तुम्ही बघाल तर इथं राजीव गांधी उद्यान असेल किंवा त्याच्याचबरोबर आणखीन इथं कल्पतरूचं इथं गार्डन असेल त्याच्याचबरोबर आणखीन या इथे हुतात्मा स्मारक येथील गार्डन असेल येथील कॉन्क्रीटचे रोड असतील नाट्यगृह असेल आंबेडकर भवन असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग ज्या जो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे हे असेल एवढी सगळी विकास कामं इथं झालेली आहे. त्याच्यामुळे येथील जनता ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीशी जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहणार आहेतच. आज आमच्या इथे आमच्याकडे राजू सोनीच्या सारखा एक तगडा असा उमेदवार आहे. अहो आम्ही ज्या ज्या बिल्डिंग मध्ये जातो ते बोलता का राजू शेट्टीतला आमचा माणूस आहे हे बोलताना तो कुठल्याही समाजाचा असेल तो कुठल्याही जातीचा असेल तो कुठल्याही धर्माचा असेल तो एवढंच बोलतो राजू शेट्टीत म्हटलं मग काय आम्ही काय आता आमचा माणूस आहे तो काय फक्त मारवाडी समाज आहे की व्यापारी समाज आहे म्हणून तर राजू शेट्टी बोलत नाहीये. एवढं जबरदस्त काम इथे राजू सोनींचं आहे. इथले अनिल भगत यांनी इथे या प्रभाग 19 साठी केलेलं कार्य आणि त्याच्याबरोबर खुद्द रामशेठ ठाकूर साहेब हे एक असं व्यक्तिमत्व आहे की कुठलाही पक्षाचा माणूस हा त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि मदत मागू शकतो. मग ती मदत आर्थिक असेल किंवा ती तहसीलदार कचेरीसाठी असेल किंवा सिडकोमध्ये कुठलं काम असेल रामशेठ ठाकूरांच्याकडे नाही हा शब्द नाहीये आणि त्याच्यामुळेच आज जनतेला रामशेठ ठाकूर साहेबांच्या एक साधा आधार आहे. हे एवढे जबरदस्त
व्यक्तिमत्व असलेला हा प्रभाग क्रमांक 19 आहे आणि त्याच्यामुळे या इथील जनता ही प्रभाग क्रमांक 19 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देईल असा मला इथे विश्वास वाटत आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा येथे भारतीय जनता पार्टीज येथे नक्कीच आता झेंडा फडकवेल याच्याबद्दल मला तीव्रमत शंका वाटत नाहीये. तरी मी आपल्या सर्वांना मी इथे विनंती करेन की इथं पनवेलला आपल्याला पूर्वी नवी मुंबई ज्या वेळेला स्थापन होत होती नवी मुंबईचं नोटिफिकेशन निघालं त्याच वेळेला पनवेल शहरासाठी पनवेल महानगरपालिकेसाठी सुद्धा नोटिफिकेशन निघालेलं होतं. परंतु त्यावेळेचं आपलं दुर्दैव की पनवेल शहराचे जे राजकारणी त्यावेळेचे होते ह्या राजकारण्यांनी या महानगरपालिकेला विरोध केला आणि जर त्यांनी विरोध केला नसता तर मग आज ही आपला पनवेल शहर आहे हा नवी मुंबईच्या लेवलला असता. त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा पनवेल महानगरपालिका होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष आग्रह केला ह्याला हे शिका पक्षाच्या लोकांनी विरोध केला. कामोटे ग्रामपंचायत खारघर ग्रामपंचायत कळंबोली ग्रामपंचायत ह्या सर्व ठिकाणी त्यांनी सांगता इथं ठराव आणला की आम्हाला महानगरपालिकेमध्ये घेऊ नका. का घेऊ नका याचं उत्तर आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारेच माहिती आहे. कशा प्रकारे कामोठ्यामध्ये विचार झाला हे सुद्धा आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. जर आपल्याला पनवेलला नवी मुंबईच्या उंचीला आपल्याला आणायचं असेल पनवेलचा विकास करायचा असेल तर मग त्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार या पनवेल महानगरपालिका निवडून येणं हे आवश्यक आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि कृपया आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना दिनांक 24 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण कमळ चिन्हावरती मतदान करून त्यांना निवडून द्यावं अशी आपल्याला मी इथं विनंती करतो. धन्यवाद.